हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरचा टॉपिक आहे राज्यघटनेची परिशिष्टे परिशिष्ट जे आहे ते आपण अगोदरच्या एका लेक्चरमध्ये बघितलेलं होतं पण आज आपण जरा डिटेलमध्ये बघूया तर बघा जेव्हा संविधान हे तयार झालेलं होतं तर तेव्हा मूळ संविधानामध्ये एकूण आठ परिशिष्ट होते पण नंतर जे काय आहे ते घटना दुरुस्ती केल्या गेल्या आणि तेव्हा चार परिशिष्ट हे नव्याने ॲड केले गेले आणि आता सध्या जर आपण बघितलं तर भारतीय संविधानामध्ये एकूण बारा परिशिष्ट हे आहेत तर जर तुम्हाला कलमचा अभ्यास करायचा असेल म्हणजे भारतीय संविधानामध्ये बघा बारा परिशिष्ट आहेत बावीस भाग आहेत आणि तीनशे पंच्याण्णव कलम आहेत बऱ्याचदा तुम्ही काय करता की डायरेक्टली कलमांचा अभ्यास करतात मग डायरेक्टली जर दा तुम्ही कलम जर का अभ्यासले तर ते तुमच्या लक्षात राहणार नाही तर सुरुवातीला काय करायचं आहे की परिशिष्ट लक्षात घ्यायचे आहेत की बारा परिशिष्ट कोणते आहे पहिल्या परिशिष्टामध्ये काय आहे दुसऱ्या परिशिष्टामध्ये काय आहे त्यानंतर भाग अभ्यासायचेत आपल्याला आणि त्यानंतर मग आपण कलमांकडे वळूया म्हणजे असा टप्प्याटप्प्याने अभ्यास केल्यास आपल्याला ते लक्षात राहण्यास सोपं होतं तर बघा सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरला तर व्हिडिओ लेक्चर स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा काही शंका असतील तर कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर स्टार्ट करूया आपलं आजचं व्हिडिओ लेक्चर तर बघा परिशिष्ट एक परिशिष्ट एक मध्ये मुख्य दोन गोष्टी आहेत तर पहिलं आहे राज्यांची नावं व त्यांचे क्षेत्रीय अधिकार कक्षा आणि दुसरं आहे संघराज्य प्रदेश व त्यांचे क्षेत्र म्हणजेच काय तर भारतामध्ये जे काही घटक राज्य आहे आणि जे काही केंद्रशासित प्रदेश आहे त्यांचा जो उल्लेख आहे तो परिशिष्ट एक मध्ये केलाय मग त्या घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची जे काही क्षेत्रफळ असेल किंवा अधिकार कक्षा असेल तर हे सर्व काही जे आहे ते परिशिष्ट एक मध्ये दिलेलं आहे त्यानंतर आहे परिशिष्ट दोन परिशिष्ट दोन मध्ये आहे वेतन भत्ते व विशेषाधिकार याबाबतच्या तरतुदी तर मग आता इथे वेतन आणि भत्ते हे कोणाचे आहे तर ते इथे दिलेले आहे बघा तर राष्ट्रपती राज्यपाल लोकसभेचा सभापती व उपसभापती राज्यसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष राज्यातील विधानसभेचे सभापती व उपसभापती राज्यातील विधान परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक इत्यादी जे काही महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांचं वेतन भत्ता किंवा त्यांचे विशेष अधिकार याबाबतच्या या तरतुदी ज्या आहेत त्या परिशिष्ट दोन मध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर बघा परिशिष्ट तीन परिशिष्ट तीन कशाशी संबंधित आहे तर शपथ किंवा वचन नाम्याची प्रारूपे तर परिशिष्ट तीन मध्ये हे जे काही खालील व्यक्ती आहेत तर त्यांच्या शपथ आणि वचन नाम्याची जे काही माहिती आहे ती दिलेली आहे तर ते कोणते आहे बघा केंद्रीय मंत्री आहेत त्याच्यामध्ये संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार त्यानंतर संसद सदस्य आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक राज्यातील मंत्री विधीमंडळाच्या निवडणुकीतील उमेदवार राज्य विधीमंडळ सदस्य आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची शपथ आणि वचननाम्याची जी प्रारूपे आहे ते परिशिष्ट तीन मध्ये दिलेली आहे त्यानंतर आहे परिशिष्ट चार परिशिष्ट चारमध्ये काय आहे तर राज्यसभेतील जागांची राज्य व संघराज्य प्रदेशात विभागणी आता राज्य म्हणजे काय घटक राज्य आणि संघराज्य म्हणजे काय केंद्रशासित प्रदेश तर राज्य आणि संघराज्य प्रदेशामध्ये विभागणी केली आहे कशाची तर राज्यसभेतील जागांची तर हे परिशिष्ट चार मध्ये दिलेलं आहे त्यानंतर परिशिष्ट पाच ही अतिशय महत्वाचं आहे तर अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमाती यांच्या प्रशासन व नियंत्रणा संबंधी तरतुदी ज्या आहेत त्या परिशिष्ट पाच मध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर आहे परिशिष्ट सहा मेघालय त्रिपुरा व मिझोरम या राज्यातील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाशी संबंधित तरतुदी ज्या आहेत त्या परिशिष्ट सहामध्ये आहेत परिशिष्ट सात मध्ये बघा तीन सूचींचा उल्लेख आहे सूची एक मध्ये केंद्र सूची सूची दोन आहे ती म्हणजे राज्य सूची आणि सूची तीन आहेत तर समवर्ती सूची यानुसार केंद्र व राज्य यांच्यात अधिकारांची विभागणी जी आहे ती केलेली आहे तर केंद्र सूचीमध्ये जे काही विषय आहे ते केंद्राच्या ताब्यात आहेत राज्यसूचीमधील विषय जे आहे ते राज्यांच्या ताब्यात आहे आणि समवर्ती सूची म्हणजे दोन्ही केंद्र आणि राज्य हे दोन्ही समवर्ती सूचीमध्ये येतात तर ह्या सूचीनुसार जे आहे ते केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकाऱ्यांची विभागणीही केलेली आहे आता बघा सध्या जर बघितला आपण तर केंद्र सूचीमध्ये एकूण शंभर विषय आहे सुरुवातीला सत्त्याण्णव विषय होते राज्य सूचीमध्ये एकसष्ट विषय आहेत सुरुवातीला सहासष्ट विषय होते आणि समवर्ती सूचीमध्ये बावन्न विषय आहेत म्हणजे केंद्र आणि राज्य दोघांकडे कोण किती विषय आहेत तर बावन्न विषय आणि सुरुवातीला ते सत्तेचाळीस होते तर एकशे एकवीस घटना दुरुस्ती अधिनियम दोन हजार सोळा अन्वये केंद्र विषय क्रमांक ब्याण्णव व ब्याण्णव सी आणि राज्यसूचीतील विषय क्रमांक बावन्न व पंचावन्न वगळल्यामुळे आता केंद्र सूचीतील विषयांची संख्या अठ्ठ्याण्णव पर्यंत खाली आली असून राज्यसूचीतील विषयांची संख्या एकोणसाठ इतकी कमी झालेली आहे तर सध्या जर आपण बघितलं तर सूचीमध्ये किती विषय आहेत तर अठ्ठ्याण्णव आणि सूचीमध्ये आहेत एकोणसाठ समवर्ती सूचीमध्ये काहीही बदल झालेला नाहीये त्यामुळे समवर्ती सूचीतील विषयांची संख्या ही बावन्न इतकीच आहे तर हे सर्व जे काय आहे केंद्रसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची याबद्दलची जी माहिती आहे ती परिशिष्ट सातमध्ये दिलेली आहे त्यानंतर आहे परिशिष्ट आठ घटनेने मान्यता दिलेल्या भाषा तर सुरुवातीला राज्यघटना जेव्हा तयार झाली होती संविधान हे तयार झालेलं होतं तेव्हा एकूण चौदा भाषांचा उल्लेख होता संविधानामध्ये आणि आता जर आपण सध्या बघितलं तर सध्या संविधानामध्ये एकूण बावीस भाषांचा उल्लेख हा आढळतो तर बघा संविधानामध्ये परिशिष्ट आठ मध्ये एकूण बावीस भाषांचा उल्लेख हा केलेला आहे जसं मी आत्ता सांगितलं की सुरुवातीला किती भाषा होत्या तर चौदा तर एकवीसवी घटनादुरुस्ती अधिनियम एकोणासशे सदुसष्ट अन्वये सिंधी भाषा ही ॲड केली गेली लिग संविधानामध्ये त्यानंतर एकाहत्तरवी घटनादुरुस्ती अधिनियम एकोणासशे ब्याण्णव अन्वये कोकणी मणिपुरी आणि नेपाळी या तीन भाषा राज्यघटनेमध्ये ॲड केल्या गेल्या त्यानंतर ब्याण्णववी घटनादुरुस्ती अधिनियम दोन हजार तीन अन्वये बोडो डोगरी मैथिली व संथाली या भाषांचा समावेश आठव्या परिशिष्टात करण्यात आला आणि शहाण्णववी घटना दुरुस्ती अधिनियम दोन हजार अकरा अन्वये ओरिया भाषेचे ओडिया असे नाव देण्यात आले तर हे जे काही परिशिष्ट आहे हे अतिशय महत्वाचे याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन हे विचारले गेले त्याच्यामुळे तुम्हाला हे परिशिष्ट पूर्णपणे लक्षात ठेवायचंय तर याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय की सुरुवातीला घटनेमध्ये चौदा भाषांचा उल्लेख होता आणि आता किती हे बावीस भाषा आहेत भाषेसंबंधी एकूण चार घटनादुरुस्ती आतापर्यंत झालेल्या एकवीसवी एक घटनादुरुस्ती जी एकोणीसशे सदुसष्ट मध्ये झाली या दुरुस्ती अन्वये सिंधी भाषा ही ॲड केली गेली राज्यघटनेमध्ये एकाहत्तरवी घटनादुरुस्ती जी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झाली त्या अन्वये कोकणी मणिपुरी आणि नेपाळ या तीन भाषा राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आल्या ब्याण्णववी घटनादुरुस्ती दोन हजार तीन अन्वये बोडो डोगरी मैथिली आणि संथाली या भाषांचा समावेश आठव्या परिशिष्टामध्ये केला गेला आणि शहाण्णववी दुरुस्ती अधिनियम दोन हजार अकरा अन्वये ओरिया भाषेचं ओडिया असं नाव देण्यात आलं तर ही जी काय लास्ट लाईन आहे म्हणजे शहाण्णववी दुरुस्ती याच्यावरतीही बऱ्याचदा प्रश्न हे विचारले गेले तर तुम्हाला तेवढं लक्षात ठेवायचंय त्यानंतर बघा परिशिष्ट नऊ आता परिशिष्ट नऊ हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे कारण की सुरुवातीला राज्यघटनेमध्ये जसं मी सांगितलं की आठ परिशिष्ट होते त्यानंतर नववं परिशिष्ट ॲड केलं गेलं ते कधी ॲड झालं तर हे सर्व आपल्याला माहिती पाहिजे तर परिशिष्ट नऊ जे आहे ते जमीन सुधारणांविषयी आहे तर जमीन सुधारणांविषयी आणि जमीनदारी पद्धत रद्द करण्याविषयी राज्य सरकारांचे व इतर बाबींविषयी संसदेचे कायदे व नियमने याबद्दल परिशिष्ट नऊ जे आहे ते दिलेले आहे हे परिशिष्ट पहिली घटना दुरुस्ती अधिनियम एकोणासशे एकावन्न एक अन्वये समाविष्ट करण्यात आले आतापर्यंत जर तुम्ही बघितलं की टोटल घटना दुरुस्ती किती झाल्या तर एकशे पाच एकशे सहाच्या पेक्षा जास्त झालेल्या आहेत पहिली जी घटना दुरुस्ती झालेली होती ते एकोणीसशे एक्कावन्न मध्ये झाली होती आणि त्या दुरुस्ती मध्ये सुधारणा करून नवव परिशिष्ट हे ॲड केलं गेलं होतं मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनाविषयी परीक्षणापासून त्यातील कायद्यांचे संरक्षण करणं हे त्यांचे उद्दिष्ट होतं परंतु चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर समाविष्ट केलेल्या कायद्यांचे न्यायिक परीक्षण होऊ शकते असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार सातमध्ये दिला पुढचं आहे परिशिष्ट दहा पक्षांतर केल्यामुळे संसद व राज्य विधानसभाचे सदस्यत्व रद्द करण्याविषयी तरतुदी यात आहेत तर हे सुद्धा परिशिष्ट अतिशय महत्वाचं याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलाय पक्षांतर विरोधी कायदा म्हणून हे परिशिष्ट ओळखलं जातं परिशिष्ट दहा तर सन एकोणीशे पंच्याऐंशीच्या बावन्नव्या घटना दुरुस्ती कायद्यांवर याचा समावेश करण्यात आला हे परिशिष्ट पक्षांतर विरोधी कायदा म्हणून ओळखले जाते तर अतिशय महत्वाचं परिशिष्ट आहे त्यानंतर पुढे आहे परिशिष्ट अकरा परिशिष्ट अकरामध्ये मध्ये काय दिलंय बघा तर पंचायतींचे अधिकार व जबाबदाऱ्या यामध्ये आहेत परिशिष्ट अकरा आणि बारा दोन्हीही महत्वाचे आहेत परिशिष्ट अकरामध्ये पंचायतींचे अधिकार आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत तर त्यामध्ये एकूण एकोणतीस विषय आहेत हे परिशिष्ट सन एकोणाशे ब्याण्णव मधील त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आलं परिशिष्ट बारा बघा नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या यामध्ये आहेत परिशिष्ट अकरामध्ये काय होतं तर पंचायतींचे अधिकार आणि जबाबदाऱ्या आणि परिशिष्ट बारामध्ये काय आहे तर नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या तर यामध्येही बघा अठरा विषय आहेत हे परिशिष्ट सन एकोणीसशे ब्याण्णव मधील चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती कायद्यांवर समाविष्ट करण्यात आले तर घटनादुरुस्ती कायदा कोणता ते सुद्धा विचारलं जातं तर दोनही अतिशय महत्वाचे परिशिष्ट अकरा ज्यामध्ये पंचायतींविषयी अधिकार आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि परिशिष्ट बारा ज्यामध्ये नगरपालिकांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत घटना दुरुस्ती कोणती आहे तर त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती पंचायतींसाठी आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती नगरपालिकांसाठी पंचायतींचं जर आपण बघितलं तर एकोणतीस विषय आहेत आणि नगरपालिकांमध्ये जर बघितलं आपण तर यात अठरा विषय आहेत आणि घटना दुरुस्ती या एकोणीसशे ब्याण्णव मध्ये केल्या गेल्यात तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण परिशिष्ट हे कव्हर केलेले आहे पुढे भाग आणि कलम अभ्यासायचे असतील तर तुम्हाला आधी परिशिष्ट हे माहिती पाहिजे त्याच्यामुळे बाराच्या बारा परिशिष्ट जे आहे ते तोंडीपाठ असायला हवेत तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही माझे नवीन येणारे व्हिडिओ जे आहे ते बघू शकतात धन्यवाद